बातमी आहे संगमनेरामधून। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संगमनेरात आपली जाहीर सभा घेतली आहे। त्यांच्या समवेत पहिल्यांदाच तेजस ठाकरे हे देखील राजकीय मंचावर सर्वांना पाहायला मिळाले। त्या संगमनेर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारार्थ बोलत होते। ही निवडणूक तमाशाचा फड नाही तर निवडणूक तुमच्या भविष्यासाठी आहे। आघाडी सरकार खरोखर आता दमलं आहे, त्यांनी आता घरी बसावं आणि अहमदनगर जिल्ह्यात जनतेनं युतीच्या मागे उभे राहावे असं सांगत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडली आहेत। ही आतापर्यंत जी काही नीती होती तरी राधाकृष्णजी तुम्ही बोलला की इथे आपलं सरकार याचं प्रतिबिंब लोकांना दिसलं पाहिजे, प्रतिबिंब दिसायला पाहिजे आपल्याला पाणी आणावं लागणार आहे, पाणी आपण आणणार आहोत आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये मग बघा तुम्ही सरकारचं प्रतिबिंब नाही विकासाचं प्रतिबिंब, तुमच्या भविष्याचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये तुम्हाला दाखवतो। निळवंड्याचं असेल मग ते पश्चिमेकडे जाणारं पाणी असेल काय असेल, ते जे सदाशिवराव तुम्ही त्यावेळेला आला होता इथून चालत तिथे आला होता दिंडी आणली होती आणि मी सगळे आमदार खासदार आणि आपले खासदारांपेक्षा मंत्री मी सोबत देवेंद्रजींकडे पाठवलं आणि देवेंद्रांना सुद्धा मला खास धन्यवाद द्यायचे आहे। मधल्या काळामध्ये जे की आपली झटाची किती होती होतीच, मी नाही म्हणत, मी कधी खोटं नाही बोलत, पण जे मुद्दे मी सरकार समोर मांडले होय सत्तेमध्ये असताना सुद्धा मांडले ते जनतेच्या हिताचे होते की नव्हते हे तुम्ही मला सांगा। जनतेच्या हिताचे होते, तुमच्या हिताचे होते, शेतकऱ्यांचे होते, पाण्याचे प्रश्न असतील,